शहर में बढ़ रहे कोरोना वायरस के मरीजों को लेकर अब प्रशासन में अधिक चिंता देखी जा रही है। नागरिकों को जागरूक करने के लिए आवश्यक वो कदम प्रशासन उठा रही है। उसी तर्ज पर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने कार्यालय के सामने वॉश बेसिन की सुविधा करवाई है और सभी कर्मचारियों को हाथ धोकर कार्यालय में प्रवेश की हिदायत दी है। कोरोना को मात देने के लिए सभी स्तर से प्रयास किए जा रहे हैं। कोरोना का प्रभाव रोकने के लिए सुरक्षा की दृष्टि से नागपुर महानगर पालिका में हाथ धोने के बाद ही प्रवेश करने का आदेश दिया गया है। छत्रपति शिवाजी महाराज नई प्रशासकीय इमारत के सामने हाथ धोने की व्यवस्था की गई है। मंगलवार को मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने स्वयं इस आदेश का पालन करते हुए हाथ धोकर कार्यालय में प्रवेश किया। स्वच्छता यही कोरोना से बचने का उत्तम उपाय है। हर किसी ने व्यक्ति या किसी वस्तु के संपर्क में आने के बाद हाथ धोना अत्यावश्यक है। मनपा में आने जाने वाले अधिकारी कर्मचारी साथ ही सामान्य नागरिकों को सुरक्षा की दृष्टि से इस आदत को अपनाने की दृष्टि से प्रशासकीय इमारत के प्रवेश द्वार के पास हाथ धोने की व्यवस्था की गई है। यहाँ पर हैंड वॉश या साबुन से ही हाथ अच्छी तरह धोकर कार्यालय में प्रवेश करने की अपील मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने की है। अपन लॉकडाउन चालू केलेला आहे, नागरिकांनी घराच्या बाहेर पडायचं नाही आहे, जेणेकरून हा कोरोना व्हायरस आहे आपल्याला प्रिव्हेंट करण्याच्या दृष्टीने मदत होईल। फक्त आणि फक्त एसेन्शियल गोष्टीसाठीच, म्हणजे कुणाला भाजीपाला आणायचा आहे, ग्रोसरी आणायची किंवा मेडिसिनसाठी जायचं आहे, या गोष्टीसाठीच बाहेर पडावं। ते पडतानाही फक्त एक घरातला नागरिक, घरातला माणूस एकच जाईल आणि तो आणेल। त्याचबरोबर ज्या ठिकाणी भाजीपाला असेल, ग्रोसरी असेल, मेडिसिन असेल जायचं असेल, तर कमीत कमी 5 फुटाचं डिस्टन्स दोन माणसामध्ये ठेवूनच आपल्याला जायचं आहे, जेणेकरून संसर्ग कोणाला होणार नाही। आणि हे मेंटेन केलं तरच आपण हा जो कोरोना व्हायरस आहे तो प्रिव्हेंट करू शकतो। हे करत असतानाच नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये त्यासाठी आपण कंट्रोल रूम स्थापन केलेला आहे। पहिला जो कंट्रोल रूम होता त्यावेळेस 1 नंबर होता, आता आपण कंट्रोल रूम कोरोनाच्या बाबतीत 2 नंबर केलेला आहे। त्याचबरोबर एसेन्शियल सेवा जी आहे, पाणी पुरवठा आणि सिवेज, यासाठी एक वेगळी लाईन चालू केलेली आहे। कालपासून चालू केल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या 15 आसपास कंप्लेन आणि सिवेजच्या 12 आसपास कंप्लेन आलेल्या आहेत। त्याचं काही पूर्ण झाले आहेत, काही काम चालू आहे। तर नागरिकांना सुविधा देण्यासाठी महानगरपालिका तत्पर आहे, त्यासाठी सुविधा आहे। आपल्या कंट्रोल रूमच्या नंबरवरती कॉल करावा, जेणेकरून नागरिकांच्या सुविधासुद्धा आम्ही वेळेत देऊ शकू। कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरे जाण्यास तयार आहोत। आपला इमर्जन्सी ट्रान्सपोर्टेशन प्लॅन चालू आहे, त्यासाठी आवश्यक ते मेजर्स घेतले जात आहे। अपेक्षा आहे नागरिकांनी याबाबतीत सहकार्य करावं। 31 तारखेपर्यंत घराच्या बाहेर कुणीही एसेन्शियल सर्व्हिसेससाठी पडू नये।